काफी लोगों को मालूम है और जिनको नहीं पता हमारे स्पीकर्स आपको बताएंगे, ठीक है। मैं एक एक करके सबसे आपको मुलाकात करवाती हूँ। वो मिसेस प्रियंका पॉल, आपने मिसेस यूनिवर्स पता है आपको, सो शी इज मिसेस यूनिवर्स। शी विल डिस्ट्रीब्यूट इट, ठीक है। और बाकी हमारे स्पॉन्सर्स रीच आउट फाउंडेशन के ट्रस्टीज हैं प्रतीक्षा एंड अर्चना, इफ यू कैन स्टैंड प्लीज। एक्चुअली सबने आपको हेल्प किया है यहाँ पे, ये ऑर्गेनाइज करे सबने हेल्प किया हुआ है। अच्छा, सैनिटी नैपकिन के जो जहाँ से मैन्युफैक्चर करके आ रहे हैं, जो बनाए हैं आपके लिए स्पेशली, उनके जो डायरेक्टर्स हैं सुष्मिता एंड मोना, आप लोग थोड़ा। अच्छा, हैंड सैनिटाइजर के बारे में किसको बताएं? बताएं किसी को नहीं पता, नया करेंगे हम लोग, तो वो लेकर आइए डॉक्टर प्राची। कल्याणी जी है, ये भी ये आपको समझाएगी सैनिटरी नैपकिन क्या होता है। गुड आफ्टरनून, लाजू नका। आज आपण मासिक पाळी बद्दल बोलणार आहे। पीरियड ज्याला इंग्लिश मध्ये बोलतात, विच क्लास इज दिस, कुठला क्लास आहे हा? 8th स्टँडर्ड, 7, 8, 9, 10 बघा, इथे सगळ्या बायका आहेत, हा मी पण एक स्त्री आहे। हे नैसर्गिक आहे, निसर्गाचं आहे आणि सगळ्यांना येत असतो पीरियड, ठीक आहे। मी मासिक पाळी नाही बोलणार, मी पीरियड बोलणार, चालेल सगळ्यांना? 7वी 8वी पर्यंत सगळ्यांना पीरियड येतो, आणि मग तो कधीपर्यंत येत राहतो? तुम्ही कमीत कमी 45 इयर्सचे होईपर्यंत, 45 ते 50 वर्षापर्यंत दर महिन्याला मासिक पाळी येत असते, ठीक आहे। आपल्याला मासिक पाळी काय येते हे तुम्हाला माहिती आहे? पीरियड क्यों आता है ये पता है आपको? आपको पता है आपको हर महीने पीरियड क्यों आता है, माहिती है का तुम्हाला? प्रोटेक्ट द बेबी, ओके सिट डाउन। दर महिन्याला आपल्याला जेव्हा मॅच्युरिटी येते, मॅच्युअर मुलं होत असतात, बरोबर आहे, ठीक आहे, असं दर महिन्याला आपल्याला एक अंड आपली बॉडी तयार करत असते, आपलं शरीर तयार करत असतं, ठीक आहे। ते कुठे जातं? हळूहळू हळू, हे बघा 28 डेजची सायकल असते। पिरियड आपल्याला किती दिवस येतो? 5 ते 7 दिवस असतो पिरियड, आणि 28 दिवसाची त्याला सायकल बोलतात, मेन्स्ट्युरल सायकल असं बोलतात। मासिक पाळीची ती 28 दिवसाची सायकल असते। पहिल्या दिवशी अंड ओवरीत निर्माण होतं आणि तिथून नळ्या असतात, नळ्या, त्या हळूहळू ते ओवम तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं हळूहळू करत 14व्या दिवसापर्यंत आपल्या युट्रेसमध्ये, गर्भकोशात ते पोचतं, ठीक आहे। मग प्रेग्नन्सी आपल्याला होत नाही, या वयात नसते व्हायची प्रेग्नन्सी, पण गर्भकोश काय करतं? प्रेग्नन्सीची तयारी करतं, त्यामुळे तिकडे मास जमा होतं, त्याला प्लॅसेंटा असं बोलतात, ठीक आहे। त्याच्यात तुमचा तो ओवम असतो, आणि प्रेग्नन्सी जेव्हा होत नाही, आणि ती झाली पण नाही पाहिजे वयाच्या 21व्या वर्षापर्यंत, ठीक आहे, तेव्हा ते अंड मरतं, ठीक आहे, आणि मग ते बाहेर येतं, आणि बाहेर ते पाळीच्या रूपात येतं, ठीक आहे। तर ते जे मास जमा झालेलं असतं, प्लॅसेंटा आणि रक्त,
हे असं पाच दिवस बाहेर येतं. कुठून बाहेर येतं? योनीतून बाहेर येतं, वजायनातून बाहेर येतं. ठीक आहे. आणि ते रक्त पहिल्या दिवशी जास्त असतं, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण जास्त असतं, चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी कमी कमी होत जातं. ह्याला आपण पिरियड असं म्हणतो किंवा मासिक पाळी असं म्हणतो. पाळी का? दर महिन्याला येते, 28 दिवसाची सायकल असते. आणि मग तुमचा जेव्हा पिरियड सातव्या दिवशी संपतो, आज काय तारीख आहे? 21. आज जर का तुमचा पिरियड संपला तर पुढच्या महिन्यात कुठल्या तारखेला आला पाहिजे? 19, 20 किंवा 21, दोन तीन दिवस पुढे मागे होत असतो. ठीक आहे. तुम्हाला जेव्हा पिरियड चालू होईल त्याची डेट असते ना, ती लक्षात ठेवायची. बरोबर. पिरियड जर का उशिरा आला किंवा लवकर आला तर ते चांगलं नसतं. 28 ते 30 दिवसाची सायकल असते, त्या दिवसात तो आला पाहिजे. राहील सगळ्यांना लक्षात? ठीक आहे. पिरियड आल्यावर लाजायचं नाही. टीचरला सांगा नाही तर आईला सांगा, तुम्हाला आता कळलेलं आहे ते काय आहे ते. हळूहळू थोडं थोडंसं रक्त येतं, अजिबात घाबरायचं नाही. नैसर्गिक आहे. तुमच्या आईला येतं, घरात मोठी बहीण असेल तर तिला पण येतं, आणि सगळ्या बायकांना येत असतं हे. तर लाजायचं नाही, घाबरायचं पण नाही. ठीक आहे. कोण घाबरणार नाही? हा, तर तुम्ही आता 8वी 9वी तुम्हाला ते कधी पण येऊ शकतं, तर लक्ष ठेवायचं. ठीक आहे. पॅन्टीवर जर का रेड दिसलं, रंगाचं थोडंसं रक्त आलेलं दिसलं, तर लगेच टिश्यू पेपरचा वापर करायचा, स्वच्छ काहीतरी वापर करायचा, आणि पॅड वापरायला चालू करायचं. पिरियड काय कळलं तुम्हाला? तर हे आपल्याला दर महिन्याला होत असतं, आणि प्रेग्नन्सी आपल्याला टाळायची असते लग्न होईपर्यंत. बरोबर. शरीराची काळजी घ्यायची असते. हा, तर मी तुम्हाला सांगणार आहे कशी काळजी घ्यायची आपली शरीराची. मासिक पाळी जेव्हा तुम्हाला येते, तुमचा पिरियड जेव्हा चालू होतो, तेव्हा स्वतःची कशी काळजी घ्यायची? काय वाटतं तुम्हाला कशी काळजी घ्यायची? आम्ही तुम्हाला सॅनिटरी पॅडचा वापर सॅनिटरी पॅडचा वाटप करणार आहे. टीव्हीवर ऍड बघितली आहे तुम्ही? विस्परची ऍड वगैरे बघता ना तुम्ही टीव्हीवर? ठीक आहे. तो पॅड कसा वापरायचा ते माहिती आहे? आम्ही तुम्हाला पॅड देणार आहे, कापडचा वापर करायचा नाही. कापडचा जेव्हा वापर करतो तेव्हा ते कापड पूर्णपणे जे रक्त आहे आपलं ते शोषून घेत नाही. म्हणून काय वाटतं? ओलं राहतं सगळं, किंवा डाग पडू शकतं तुमच्या ड्रेसवर. आवडेल तुम्हाला डाग पडलेला? नाही तर त्याची आपण काळजी घ्यायची. तर त्याच्यासाठी सॅनिटरी पॅड वापरायचं. म्हणून तुमच्यासाठी खास हे सॅनिटरी पॅड आम्ही फ्रीमध्ये ह्याचा वाटप तुम्हाला करणार आहे. ठीक आहे. थोडस पण रक्त आलं आधी ते साफ करायचं, पाण्याने धुवायचं. राहील सगळ्यांना लक्षात? आम्ही तुम्हाला हँड सॅनिटायझर पण देणार आहे. समजा तुम्ही शाळेत असाल किंवा कुठे बाहेर असाल आणि तिकडे हात धुवायला तुम्हाला जागा नसेल, तर सॅनिटायझरचा वापर करा. छोटीशी डब्बी आहे ती सॅनिटायझरची, कायम ती पर्समध्ये नाही तर बॅगमध्ये ठेवायची. ठीक आहे. थोडस पोटात दुखतं, नैसर्गिक असतं, हलकस दुखतं पोटामध्ये, घाबरायचं नाही. सगळ्यांना होतं, नंतर सवय होते. ठीक आहे. हात स्वच्छ धुवायचे, पाण्याने स्वच्छ तिथली जागा धुवायची. ठीक आहे. आणि मग हा पॅड वापरायचा, तो असा दिसतो. आणि इथे हे काढायचं, ह्याला गोंद असतं, हे चिपकतं. ठीक आहे. हा जो छोटा भाग आहे तो समोरच्या बाजूला ठेवायचा. ठीक आहे. अंडरवेअर पॅन्टी तुम्ही घालणार ना तेव्हा ते समोरच्या बाजूला ठेवायचा छोटा भाग, आणि लांबडा भाग मागे आला पाहिजे. ठीक आहे. बरोबर. योनीच्या खाली ठेवायचं. राहील सगळ्यांना लक्षात? आपण तू जिथून करतो त्याच्या थोडंसंच वर आपली योनी असते, वजायना त्याला असं बोलतात. तिकडून रक्त निघतं, तूच्या ठिकाणी तू नाही निघत. ठीक आहे. आणि आणखीन थोडंसं आपण मागे गेलं तर तिथून आपण शौचेला जातो, ती शौचाची जागा असते, त्याच्यामध्ये असते आपली योनी. बरोबर. तिथून ते रक्त येणार ते बरोबर. हे असं तुम्ही असं चिपकवायचं, असं चिपकतं ते. ठीक आहे. आणि चिपकल्यामुळे ते हलत नाही. कापड जेव्हा आपण वापरतो ते हलतं. ठीक आहे. त्याने तुमच्या जांघ्यांमध्ये खाज येऊ शकते, इन्फेक्शन होऊ शकतं, आणि तुमच्या वजायनाकडे योनीकडे पण तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि इन्फेक्शन होऊ शकतं. ठीक आहे. कळलं आहे मी आतापर्यंत जे बोले तुम्हाला?
ओके हे असं लावायचं ठीक आहे. इथे पण स्टिकर असतं, हे स्टिकर सारखं असतं. बघितलं हे चिपकवायचं, हे चिपकवायचं आणि इथून असं हे करायचं म्हणजे ते एकदम घट्ट बसतं ठीक आहे, बिलकुल हलणार नाही. कळलं तुम्हाला? आणि मग हे तुम्ही 6 तास वापरू शकता, पडतं तेव्हा हे सोसून घेतं, बरोबर आहे. हे कोरडं राहणार, कापड कोरडा नाही राहत, कापड ओला राहतो आणि त्या ओल्यावामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं तिकडे ठीक आहे. मग तुम्हाला डॉक्टरकडे जायला लागणार, डॉक्टर सगळं तपासणार. तुम्हाला काय आवडेल? स्वच्छता ठेवलेली जास्त चांगले, बरोबर आहे. हा, इंग्लिश मध्ये म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर, बरोबर आहे. करेक्ट. सो हे मागे चिपकवायचं आणि हे वापरायचं, 6 तासापर्यंत तुम्ही वापरू शकता ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस पॅड चेंज करायचा, 6 ते 7 तासांनी तुम्ही पॅड चेंज करू शकता. हे फेकणार कसं तुम्ही? असं बंद करायचं, असं फोल्ड करायचं, धुवायचं नाही, हे फेकायचं असतं. कळलं सगळ्यांना? राहील सगळ्यात लक्षात? अशी त्याची घडी करायची आणि न्यूजपेपर घ्यायचा आणि न्यूजपेपरमध्ये तो बांधायचा ठीक आहे. घाबरायचं नाही, एकदम असं लपवून पण नाही ठेवायचं, त्यात लागण्यासारखं काही नसतं. एवढी छोटी घडी होते, बघितलं? आणि न्यूजपेपर बांधला की एवढी छोटी घडी येते. हातात पकडून डस्टबिनमध्ये टाकायचं, इकडे तिकडे फेकायचं नाही. राहील सगळ्यांना लक्षात? कुठे टाकायचं? डस्टबिनमध्ये टाकायचं, पेपरमध्ये गुंडाळायचं. पॅड अशा पडलेल्या दिसल्या नाही पाहिजे, खिडकीच्या बाहेर नाही फेकायचं ठीक आहे, बरोबर आहे. आणि मग दिवसाला 2 पॅड बदलू शकता तुम्ही, एक दिवसाला वापरायची, एक रात्री झोपताना वापरायची ठीक आहे. सकाळी परत चेंज करायचं. काही सगळ्यांना लक्षात? आम्ही जे तुम्हाला पाकिट देणार आहे त्याच्यामध्ये 10 पॅड आहे. पाळी साधारण 5 दिवस असते आपल्याला, 5 ते 7 दिवस असते. तर तुम्हाला 10 पॅड तुमच्या एका पाळीला आरामात पुरणार. आम्ही तुम्हाला 2 पॅडचं पॅकेट देतोय ठीक आहे. आणि मग हात स्वच्छ धुवायचे, जेव्हा आपण चेंज करतो त्याच्यानंतर हात स्वच्छ धुवायचे. कितीदा धुता तुम्ही हात दिवसातून? दर तासाला हात धुवायचे, सारख्या सारखं हात धुवायचं, बरोबर आहे. आपण बाहेर फिरतो, टॉयलेटला जातो, शौचालयाला जातो, तसं पिरियडचं जेव्हा पण तुम्ही चेंज करणार, साफसफाई करणार, तेव्हा हात एकदम स्वच्छ ठेवायचे. हा, आणि हे फेकल्यावर पण हात धुवायचे. तुम्ही घरात काही स्वयंपाक करत असणार, घरातलं काही काम करत असणार, खायच्या आधी तेव्हा डस्टबिन मध्येच टाकायचं, पेपर गुंडाळून टिश्यू पेपर घ्यायचे आणि खालची जागा साफ करायची योनीकडची. कळलं सगळ्यांना? तिथे गुठळ्या वगैरे येतात, नुसतं रक्त येत नसतं, त्याच्यासोबत तो प्लॅसेंटा पळत असतो. तो कसा असतो? तो मांसासारखा दिसतो, मास कसं असतं ना तसं असतो तो. ते सगळं काढून टाकायचं हाताने आणि स्वच्छ धुवायचं. आणि मग हँड सॅनिटायझर वापरायचा, नाहीतर साबणनी स्वच्छ हात धुवायचा ठीक आहे. खूप जर का पोटात दुखलं, जास्त पोटात दुखलं, तर आईला सांगायचं किंवा टीचरला सांगायचं, डॉक्टरकडे जायचं. खूप जास्त दुखलं तर थोडंसं दुखत असतं, ते नॉर्मल असतं. राहील सगळ्यांना लक्षात? लाजायचं नाही आणि घाबरायचं पण नाही, हे पण लागणं लक्षात. ते असं लाजण्यासारखी गोष्ट नसते ही ठीक आहे. प्रत्येक स्त्रीला होत असतं, तुमच्या आईला पण होतं, बहिणीला पण होतं, आम्हा सगळ्यांना हे होतं, हे नैसर्गिक असतं ठीक आहे. आणि आपला जो स्त्रीपणा असतो, आपल्याला मूल होतं, बरोबर आहे. पुरुषांना होतं, आपण ठेवतो मूल पोटात ठीक आहे. तर हे निसर्गानी आणि देवानी जी आपल्याला शक्ती दिलेली आहे, त्या शक्तीचं एक प्रतीक आहे मासिक पाळी. त्यामुळे ते आपल्याला जास्त स्ट्रॉंग करत असतं ठीक आहे. त्यामुळे घाबरायचं नाही आणि व्यवस्थित खायचं, भरपूर पाणी प्यायचं मासिक पाळी चालू असताना, आणि जेवण पण भरपूर खायचं ठीक आहे. आपल्या अंगातून रक्त जात असतं, पाणी जात असतं, त्यामुळे काय होत असतं? डिहायड्रेशन होत असतं, आपण कधी वीकनेस होऊ शकतो. त्यामुळे खाणं पिणं व्यवस्थित ठेवायचं जेव्हा पाळी चालू होईल तेव्हा. तिकडनं आवाज नाही येत आहे. गुड आफ्टरनून. मला शाळेतली बाई झाल्यासारखं वाटतंय आता. थँक्यू. अच्छा, रिसेस किती वाजता होते तुमची? 10:10. मग डबा खायला किती वेळ लागतो? किती मिनटं? 10 मिनटं. आणि हात न धुत
सुटला आणि डब्बा खाल्ला तर कसा लागतो डब्बा? टेस्टी? मग हात धुवायला पाहिजे? ओके, किती मिनिटं लागतं हात धुवायला? 2 मिनिटं. कुठली ऍड आहे लाईफ बॉयची ना? आपलं हँड सॅनिटायझर जास्त क्विक काम करतं. तुम्हाला हात स्वच्छ धुवायला 1/2 मिनिट पण पुरेसा असतो. ठीक आहे, 1/2 मिनिटात आपण काय काय करतो? भूक लागली? हात न धुतल्यामुळे कुठले आजार होतात तुम्हाला सगळ्यांनाच रातर? फूड पॉइझनिंग. अजून काय होतं? हॅलो, काय हे तुम्ही शाळेतल्या मुली आहात ना? शाळेत शिकवतात ना हात नाही धुतला तर काय होतं? अच्छा, बट हिंदी में बोलो, हिंदी. अच्छा, हात नाही धोने से क्या क्या होता है? स्टमक पेनिंग, लूज मोशन्स, हात पे फोड़ी आती है, राइट राइट, वॉमिटिंग. वेरी गुड, क्लैप फॉर हर. वॉमिटिंग आती है तो स्कूल का छुट्टी मिलती है 3-4 दिन. मम्मी बोलती है बेटा घर पे रुक जाओ, जाने की जरूरत नहीं है, है ना? फिर आप पानी की जगह और एक टॉपिक पे बात करेंगे, विच इज अ लिटिल सीरियस टॉपिक. ओके, ठीक है. तो हम लोग पहले इसके बारे में मैं आपसे थोड़ा डिस्कस करूंगी, बाकी की चीजें अनायरा मैम आपसे बात करने वाली हैं. ठीक है, अच्छा मुझे बताओ, अगर मैं आपसे हैंड शेक करूं तो आपको अच्छा लगेगा? ठीक है, अगर आपसे कोई हैंड शेक करता है या आपको पास बुला के हगिंग करता है या आपके पेरेंट्स आपको हाथ लगाते हैं, सिस्टर है, ब्रदर है, फ्रेंड्स है, तो आपको अच्छा लगता है? आपको कब नहीं अच्छा लगता? जब आपको कोई टच करे तो, जब कोई स्ट्रेंजर हो. यस, हाथ नहीं तो बहुत अच्छा लगता, दैट्स अ वेरी गुड थिंग. और कौन बताएगा? प्लीज क्लैप फॉर हर. जब आपकी बिना मर्जी से अगर आपको, आप प्रिपेयर नहीं हो और आपको कोई प्राइवेट पार्ट्स पे टच करे या आपको गलत तरीके से टच करे तो उसको क्या बोलते हैं? वेरी गुड, बहुत गुड. उसको क्या बोलेंगे? बैड टच. और जब पेरेंट्स, सिस्टर्स, यंगर वंस जब आपको टच करते हैं, फ्रेंड्स ये करते हैं, तो आपको क्या बोलते हैं उसको? क्या बोलेंगे? तो गुड टच आपकी मर्जी से होता है तो उसको क्या बोलेंगे? गुड टच. तो वन जो आपको नहीं पसंद है उसको क्या बोलेंगे? बैड टच. हम लोग को एक्सेप्ट करना चाहिए कि नहीं करना चाहिए? नहीं करना चाहिए. हाउ सो? बड़ा वाला हाथ. अच्छा, अमिताभ बच्चन की एक पिक्चर आई थी बीच में जिसका नाम था पिंक, देखी थी? कितने लोगों ने देखी? ठीक है, उसमें एक बात थी कि आपको नो का मतलब समझना चाहिए. नो का मतलब क्या होता है, एक कोई बता सकता मुझे? नो केयर्स. ओके, नो का मतलब क्या होता है? एन ओ, नो. नो मतलब नहीं. जोर से बोलो, नो का मतलब नहीं. फैंटास्टिक. दैट मींस जो आपके विरुद्ध होता है, जो आपको पसंद नहीं आता है, उसको हम बोलते हैं नो. So everybody has the right to say no. No. Understand? So no word is very powerful. ठीक है, तो आपको अगर कुछ ठीक नहीं लगता है ये आपको पता होना चाहिए, उसका आप क्या बोलोगे? No. बच्चे हो जाएंगे, आपको लगता है आपको अपना ये करियर छोड़ देना चाहिए? नहीं. नहीं. और क्यों हमें ये करियर नहीं छोड़ना चाहिए बताइए, कोई बता सकता है? कोई भी बता सकता है कि हमें करियर क्यों नहीं छोड़ना चाहिए? अच्छा, किसी ने पूछा कि किसी आदमी को पूछा कि आपकी तो आपकी भी शादी हो गई, आपके भी बच्चे हो गए, तो आप अपना करियर छोड़ दीजिए, किसी ने पूछा? तो फिर औरत क्यों छोड़े? तो ये हमेशा याद रखना कि अपने पैरों पे खड़े रहना बहुत ज़रूरी है, शादी के पहले या शादी के बाद. अपना इंडिपेंडेंसी, अपना फ्रीडम,
हमेशा साथ में रखना चाहिए। और वो बोलते हैं औरत में बहुत शक्ति है, वो हर एक रोल ना बहुत अच्छे से निभा सकती है। अभी आप बेटी है, किसी की बहन है, कल आप किसी की बीवी होएंगी, बहू होएंगी, माँ होएंगी। औरत में इतनी शक्ति है ना कि वे सारे किरदार बहुत अच्छे से निभा सकती है। और अगर वो सबके किरदार अच्छे से निभा सकती है तो वो अपने लिए भी बहुत कुछ कर सकती है। कभी भी अपने लिए सोचना कभी बंद मत करना, क्योंकि अगर आप अपने आप को खुश रखेंगे ना तो आप बाकी आपके साथ जो भी जुड़े हुए हैं उन सबको खुश रख पाएंगे। अपना सोचिए और साथ में बाकी सबका भी सोचिए, और अपना करियर कभी मत छोड़ना, ठीक है? सो थैंक यू ऑल द स्पीकर्स एंड एवरीबॉडी ओवर हियर। मैं एक का नाम लेना भूल गई, स्वाति वहां बैठी थी। स्वाति ओके, अभी हम लोग आपको डिस्ट्रीब्यूट करेंगे सैनिटरी नैपकिन्स और हैंड सैनिटाइजर्स। आप लोग है ना 10 लाइन बनाइए, मतलब 10-10 की लाइन बनाइए, एक एक लाइन में 10 जन हो जाइए, तो फिर हम लोग सब लोग डिस्ट्रीब्यूट कर सकते हैं, ठीक है?
Thank you.